राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी पाट्या लावण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. सर्वच दुकानदारांनी, हॉटेल, लॉजिंग अथवा कुठलाही व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे फलक हे मोठ्या अक्षरात लावावेत. हे बंधनकारक असून शिर्डी नगरपंचायतने शिर्डी शहरातील सर्व व्यावसायिकांना तशी सक्ती करावी, असं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना देण्यात आले. याप्रसंगी 15 दिवसात फलक मराठीत लावले नाही तर मनसेच्या वतीनं आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांनी दिलाय. बाबांच्या पुण्यनगरीत प्रथमतः राज्य सरकारने जो मराठी पाट्या बनवण्यासंदर्भात जो निर्णय घेतला, काल जो ठराव मंजूर केला की महाराष्ट्र राज्यात प्रत्येक व्यावसायिकाने मोठ्या अक्षरात मराठी फलक लावला पाहिजे, त्या निर्णयाचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं स्वागत करत आहोत. ही लढाई आम्ही 2008-09 साली मोठ्या प्रमाणात केली होती. सन्माननीय पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आमचं गाजलं होतं. त्यात आमच्या सर्वांवर केसेस दाखल झाल्या होत्या, गुन्हे दाखल झाले होते, सजा पण भोगल्यात की महाराष्ट्रात मराठी जनतेला महाराष्ट्राचा विसर पडला होता की आपला व्यवसायाचं नाव हे मराठी अक्षरात असलं पाहिजे, प्रथम आपल्या भाषेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. या संदर्भात राजसाहेबांनी जो 2008-09 साली जो आंदोलन पुकारलं होतं, जे मराठी लोकांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता, तो संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले होते. त्याच अनुषंगाने आज काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने या मराठी पाट्यांसंदर्भात जो निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही सर्व मनसेच्या वतीने सर्व राज्य सरकारच्या तिन्ही पक्षांचे आम्ही स्वागत करत आहोत. आज सन्माननीय शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना पक्षाच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलं आहे की शिर्डी शहरात जेवढे व्यावसायिक आहेत, एकाही व्यावसायिकाने मराठीचा बोर्ड लावलेला नाही आहे. 15 दिवसात या सर्वांचे बोर्ड हे मोठ्या अक्षरात व्यवसायाच्या ठिकाणी मराठीत लागलेच पाहिजे, अशी कारवाई मुख्याधिकारी नगरपंचायतीने शिर्डी करावी, अशी संदर्भात आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. 15 दिवसात जर व्यावसायिकांचे फलक मराठीत झालेले दिसले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन कसे असते हे शिर्डीकरांना नक्कीच माहीत आहे. तेव्हा मराठी लोकांना आंदोलन करून आपले मराठी भाषेचा बोर्ड लावण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही पडावी अशी मला वाटतं, आणि सर्वांनी आपापल्या भाषेच्या भाषेवर प्रेम करून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मराठीत बोर्ड लावे, मी अशी माझ्या मनसे पक्षाच्या वतीने, शिर्डी शहराच्या वतीने, राहता कोपरगाव दोन्ही तालुक्यांच्या वतीने मी सर्व मराठी बांधवांना, व्यावसायिकांना मी हे आव्हान करतो की त्यांनी आपापले फलक हे मराठीत लावून घ्यावे. या निवेदनावर महाराष्ट्र शासनाचा आदेश प्राप्त होताच योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सांगितले. आज जे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पदाधिकारी माझ्याकडे निवेदन घेऊन आलेले आहेत, ते निवेदन घेतलेलं आहे मी. महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर तशा पद्धतीने कारवाई केली जाईल. त्या महाराष्ट्र शासनाकडून जेव्हा शासन निर्णय येईल तेव्हा पेपरमध्ये त्याचं नोटिफिकेशन दिलं जाईल, आणि त्याच्यानंतर जर कोणी ऐकत नसेल तर त्याच्यावर मात्र कारवाई केली जाईल. OS न्यूज करिता प्रतिनिधी अभिजीत ढाकरके, शिर्डी.